नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कासारे किचन रेसिपी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आम्ही तुमच्यासाठी झटपट रेसिपी आणली आहे बटाट्याचे काप. चला तर मग आपण सुरुवात करूया. आपण एका बाउलमध्ये बटाट्याचे काप घेतलेले आहेत, ते आपण गोल आकारात कापलेले आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला साहित्य मिक्स करायचं आहे. चवीनुसार आधी मीठ टाकून घ्यायचं, अर्धा चम्मच हळद, एक चम्मच तिखट आणि धना जिरं पूड आहे ते आपल्याला एक चम्मच घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट घालायची आणि एक चम्मच बेसन आणि हे आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपलं हे सर्व मिश्रण एकजीव करून झालेलं आहे. चला तर आपण रेसिपीला सुरुवात. त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे पाववाटी रवा. अशा प्रकारे हा आपला पॅन गरम झालेला आहे, त्याच्यामध्ये आपण तेल घालून घेऊया. आता आपला पॅन सुद्धा गरम झालेला आहे, तेल पण व्यवस्थित गरम झालेलं आहे. आता आपण एक एक कप रव्यामध्ये बुडवून आपल्याला शॅलो फ्राय करायचा आहे. अशा प्रकारे तेलामध्ये सोडायचे आहेत. रवा चांगला त्याला दोन्ही बाजूनी व्यवस्थित लागला पाहिजे. हे व्यवस्थित लागल्याने कुरकुरीत आणि छान होतात. अशा प्रकारे हे आपले एका साईडनी चांगले भाजलेले आहेत. आता आपण हे पलटी करून दुसऱ्या साईडनी व्यवस्थित भाजून घेऊया. अशा प्रकारे आपले बटाट्याचे काप तयार आहे. आता आपण हे सर्व करायला. अशा प्रकारे आपले बटाट्याचे काप रेडी आहेत. कुरकुरीत, मस्त, छान आहेत हे. यम्मी यम्मी लागतात. तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.